नमस्कार, बीसी न्यूजच्या खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपल्या सोबत आहेत 6 वेळा विधानसभेची निवडणूक लढलेले आणि आमदार झालेले एरंडल मतदारसंघाचे आमदार चिमनराव पाटील. आज आपल्या सोबत आहेत, त्यांच्या सोबत आपण बातचीत करणार आहोत, जाणून घेणार आहोत की इतके वेळा काय म्हणजे अधिक 6 वेळा आमदार की लढणं हे सोपं नव्हे. ज्याप्रमाणे त्यांना प्रेम मिळतं त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांचं, जनतेचं, तर त्यांच्या कार्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. खूप खूप स्वागत आहे सर आपलं या कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिले तर तुम्ही 6 वेळा विधानसभेवर निवडून आला आहात, तर या मागचं नेमकं गमक काय आहे, कारण एवढं तुम्हाला प्रेम प्रचंड प्रमाणात मिळते आहे. शिवसेनेचे तुम्ही आमदार आहात आणि नुकतंच आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये जी राजकीय घडामोड घडलेली आहे, काय सांगाल तुमच्या कार्याबद्दल? 6 निवडणुका लढलो आणि 3 जिंकलो. 1 निवडणूक फक्त 147 मतांनी मी हारलो होतो, 147 विधानसभेची निवडणूक. तर ज्याप्रमाणे जनतेचं प्रेम मिळतं तुम्हाला तुमच्या मतदारसंघामधनं, तर आपल्या कार्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल की आपण कुठली कार्य, म्हणजे जळगाव खान्देशचा जो एरिया आहे, आपण बघतो की जी नापिकी आहे किंवा तिथला जमीन असेल किंवा शेतकरी असेल, तर आपण बघतो की समस्या ज्या विदर्भात आहे, मराठवाड्यात आहेत, त्याच खान्देशात पण आहेत. तर तुम्ही आपल्या मतदारसंघात काय काम केलं आहे, कशा प्रकारे काम केलंय, काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे गेल्या 40 वर्षात सर्वसामान्य जनतेने आणि मतदारसंघाच्या जनतेने मला खूप प्रेम दिलं आणि त्या प्रेमाला साक्ष ठेवून मतदारसंघाच्या विकासासाठी जेवढी मला कामं करता आली तेवढी मी केली. दोनच गोष्टींचा मी ध्यास धरला होता, एक तर शिक्षण आणि लोकांना पाणी, सिंचन क्षेत्र वाढवणं, आणि दोन्ही क्षेत्रात मी चांगली कामगिरी केली. जवळजवळ त्या ठिकाणी 7-8 माध्यमिक शाळा मी सुरू केलं, 1 ज्युनियर कॉलेज सुरू केलं, 1 आश्रमशाळा सुरू केली, त्याच्यानंतर 1 ITI सुरू केली, असे बरेच शिक्षण संस्था काढल्या. आणि इरिगेशनच्या माध्यमातून ज्या जमिनीला जेवढं जास्तीत जास्त इरिगेशन करता येईल तेवढं इरिगेशन करण्याचा मी प्रयत्न केला आणि जिथं जिथं मला पाणी अडवणं शक्य होतं आणि त्या उपलब्ध पाण्याचा उपयोग शेतीच्या उत्पन्नासाठी करण्याचा होता त्या प्रत्येक ठिकाणी जवळजवळ मी 90% साईट माझ्या मतदारसंघातल्या मी इरिगेटेड करून टाकलेले. सिंचनाचे बंधारे, लहान लहान बंधारे असतील, मोठे पूल बंधारे असतील किंवा धरण असतील, हे जास्तीत जास्त देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. नक्कीच, मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तिथे पुरवल्या, त्यामुळे जनतेचं जे प्रेम आहे आपल्याला मिळतच आहे, आपण ते बघतोच आहात. पण मला हे सांगा की अजूनही असं वाटत असेल की आपल्या मतदारसंघामध्ये कुठली तरी गोष्ट करायची राहून गेली आहे, तेव्हा ही व्हायला हवी आणि आता तुम्ही सत्तेत आहात, तर असं वाटतंय की ही आता आपण सत्तेत आहोत आणि आता आपल्याकडे म्हणजे आमदारकी आहे आणि जी गोष्ट व्हायला झाली नाही इतके वर्षापासून ती आता करायची आहे, अशी कुठली गोष्ट आहे? तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला की आमच्याकडे 2 फार मोठे सिंचनाचे प्रकल्प आहेत, धरण आहेत, एक अंजनी धरण आणि एक पद्मालय धरण. दोन्ही धरण गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे पूर्णपणे ठप्प होतं, कामं होत नव्हती, पैसा मिळत नव्हता आणि जी प्रोजेक्टला आवश्यक सुधारित प्रशासकीय मान्यता लागते, सुप्रमा जिल्हा आम्ही म्हणतो, ती सुप्रमा मिळत नव्हती. परंतु सुदैवाने, माझ्याही सुदैवाने, माझ्या सुदैवापेक्षा जनतेच्या सुदैवाने शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि युतीचं सरकार आल्याबरोबर गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेली सुप्रमा, जवळजवळ 10-15 वर्षापासून सुप्रमासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, कारण जोपर्यंत सुप्रमा मिळत नाही तोपर्यंत पैसा जरी आला तरी तो खर्च करता येत नाही, म्हणजे असं स्टॅग्नंट ते काम आमचं झालेलं होतं. पण अतिशय चांगली गोष्ट म्हणजे 1 महिन्याच्या आत शिंदे साहेबांनी जी 602 कोटी रुपयाची सुप्रमा मला 1 महिन्याच्या आत दिली आणि आता त्या दोन्ही प्रकल्पांना मी गती देऊ शकतो. जी माझी खंत होती ती या सरकारमुळे आज ती खंत गेली की मी कधीची इच्छा होती माझी की लवकर काम व्हावं, आता निश्चितपणानं ते लवकर काम होईल. नक्कीच, ज्याप्रमाणे आपण सत्तेत आहात आपण बघतोय की याआधी आपण भाजपा शिवसेना अशी युती होती, त्यानंतर आपण बघतोय की महाराष्ट्रात ज्याप्रमाणे 2.5 वर्षाचं जे महाविकास आघाडी आणि शिवसेनेची सत्ता आली,
जे राजकारण कदापि मला वाटतं की महाराष्ट्राला अपेक्षित नव्हतं असं राजकारण किंवा अशी राजकीय घडामोड घडली. त्यानंतर 2.5 वर्षानंतर शिंदे गट हा शिवसेनेतून बाहेर पडला आणि आपण बघतोय की आता शिंदे फडणवीसांचं सरकार आहे. आणि जो तो काळ होता आपण अनुभवला, जून महिन्याचा तो महिना होता आणि त्यावेळेस आपण गुवाहाटीला वगैरे गेलात, तर त्यावेळेस अनुभव काय सांगाल आपण? महाविकास आघाडीचं सरकार आणणं हा प्रयोगच मुळात चुकीचा होता, कारण ते इतके टोकाचे विरोधक होते आमचे. आता मी माझ्या 6च्या 6 निवडणुका राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो, बरोबर, आणि त्याच राष्ट्रवादीच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं, त्याच व्यक्तीच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं हे शक्य नव्हतं. आणि बेसिकली काही व्यक्ती द्वेष नाही, परंतु दोन्हींचा विचारधारा एंटायर डिफरंट. राष्ट्रवादीची आयडियोलॉजी वेगळी, शिवसेनेची आयडियोलॉजी वेगळी. आणि त्या तिथे त्या आयडियोलॉजीचाही मोठा विषय आला की ज्या लोकांच्या समोर ज्यांचे भ्रष्टाचार असतील, इतर गोष्टी असतील, आम्ही उघड केल्या, लोकांनी आम्हाला सत्ता दिली, त्याच लोकांच्या समोर जाणं अशक्य होतं. परंतु नेत्यांनी तो निर्णय घेतला, परंतु तो निर्णय चुकीचा होता, कोणाला पसंत पडत नव्हता, आणि त्या निर्णयातून सुटण्यासाठीच हा प्रयोग या ठिकाणी झालेला. नक्कीच, आता आपण बघतोय की हा प्रयोग झाला, शिंदे फडणवीसांची सत्ता आली, त्यानंतर आता अधिवेशन देखील आलं आहे, परंतु अद्यापही आपण बघतोय की खातेवाटप झालेली नाहीये, तर यावर तुम्ही काय सांगू इच्छिता? खातेवाटप झालेली नाहीये, त्या काही राजकारणाच्या स्वतःच्या काही मर्यादा असतात, राजकारणालाही मर्यादा असतात आणि तो करणाऱ्या नेत्यालाही काही मर्यादा असतात. त्या त्या मर्यादा फार उल्लंघून जाता येत नाही. आता तुम्ही म्हणता ते खरं आहे की थोडा ताण पडतोय प्रशासनावर, कारण 10 मंत्री आमचे शिंदे गटाचे आहेत आणि 10 मंत्री बीजेपीचे आहेत. 20 मंत्र्यांचा अति सर्व कारभारातून थोडा ताण पडतोय. पालकमंत्र्यांच्या कामावर मर्यादा आलेल्या आहेत, परंतु आता माझ्या मते लवकरात लवकर विस्तार होईल आणि या प्रश्नातूनही काहीतरी तोडगा निश्चितपणे निघेल याची मला पूर्णपणे खात्री आहे. आपण बघतोय की हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि अशातच आपण आपल्या मतदारसंघाचा काही मुद्दा जो आहे तो ठेवणार आहात का? काही लक्षवेधी आपल्या आहेत का अधिवेशनामध्ये ठेवणार आहे? बऱ्याच लक्षवेधी किंवा बरेच मुद्दे आहेत, परंतु सुदैवाने ते अधिवेशन काळात उपस्थित करून त्यांचं लक्ष वेधण्याच्या पलीकडे आधी कामं आमची होऊन गेलेली आहेत. वी आर सॅटिस्फाईड, इतकी छान कामं झाली आहेत, त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत. त्याच्यामुळे फार प्रश्न विचारणं वगैरे ती स्थिती नाहीये. थोडस विरोधकांचं काम असतं ते प्रश्न विचारणं, आमचंही असतं, परंतु आमची कामं ऑलरेडी बरीचशी कामं होऊन गेलेली आहेत, त्याच्यामुळे काही फारशी ती गरज पडलेली नाही. एकंदरीत असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही जेव्हा शिवसेनेत ना शिंदे गट वेगळा पडला आणि आता जी सत्ता आली, तर तुमची कामं जी आहे जी रखडलेली होती. खूप आपण ऐकत होतो आमदारांकडनं की आम्हाला कामं आमची होत नाहीये, आमच्या मतदारसंघामध्ये आम्हाला निधी मिळत नाही, तर कुठेतरी हा प्रश्न देखील सुटलेला असा तुमच्या बोलण्यात बघायला खूप मोठ्या प्रमाणावर तो आमचा प्रश्न सुटलेला आहे. मी तर म्हणेल माझ्या मतदारसंघात अहंकार किंवा मी राजकीय बोलत नाही, माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या 50-60 वर्षामध्ये जेवढी कामं झाली नसतील, 60-70 वर्षामध्ये जेवढी कामं झाली नसतील तेवढी आहे एका टर्म मध्ये आमची. अच्छा, या 3-4 महिन्यात झाली, खूप कामं झाली. सगळ्या कामाचा बॅकलॉग या नवीन सरकारने आमचं भरून काढलेलं आहे आणि लोक बोलतात, ते आम्ही तर बोलूच, लोक बोलतात की एवढी कामं आम्ही आजपर्यंत कधीही पाहिलेली नव्हती, इतकी विकास आणि प्रगतीची कामं एकनाथराव शिंदे आणि फडणवीस सरकारच्या काळात होत आहेत. नक्कीच, आणि निश्चितच भविष्यात पण त्याला खूप मोठ्या गतीने आणि खूप मोठ्या संख्येने ती कामं होतील. बरोबर, आपण बघतोय की 2 वर्षानंतर आता हे अधिवेशन होत आहे, अशातच आपण बघतोय की खूप मोर्चे आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा हा आपल्याला खूप जवळ, म्हणजे बघतोय आपण की शेतकऱ्यांच्या मुद्द्याला घेऊन देखील मोठ्या प्रमाणात तिथे मोर्चे येत आहेत आणि पीक विमा असेल किंवा त्यांचं अजून निधी त्यांना मिळालेला नाही, यावर आपण काय सांगू इच्छिता? हे बघा, शेतकरी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि तो कणा सक्षम मजबूत राहणं ही अतिशय आवश्यक बाब आहे भारताच्या पूर्ण अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी. अर्थव्यवस्थेला गती देऊ शकतो तो फक्त शेतकरी. आणि आजही आमच्यामध्ये जसं महाराष्ट्राने संपूर्ण देशामध्ये जे शेतीतून जे उत्पादन यायला पाहिजे आणि शेतीमध्ये जो रोजगार निर्माण व्हायला पाहिजे त्याचं प्रमाण अजूनही खूप कमी आहे. त्या गोष्टीवर सगळ्यांना, सगळ्या सत्ताधाऱ्यांना लक्ष केंद्रित करावं लागेल की ग्रामीण भाग आणि शेती ही स्वयंपूर्ण कशी होईल आणि त्या शेतीच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती कशी होईल ह्या एकमेव कार्यक्रमावर आम्हाला लक्ष केंद्रित करून त्याची स्पीड वाढवावं लागणार आहे.
आणि तो एक प्रगतीचं मोठं एक गमक ठरणार आहे. या संदर्भात आपण आपल्या मतदारसंघामध्ये काही उपाय करणार आहे, काही उपक्रम चालवणार आहे का? उपक्रम आता मी परवाच हाऊसमध्ये बोलताना 293 चर्चेवर बोलताना शेतकऱ्यांच्या विकासासाठी दोन योजना अत्यंत महत्वाच्या आहेत. एक पहिली पोखराई नावाची एक योजना आहे जी केंद्र सरकारने सुरू केली, अत्यंत चांगली योजना. पहिला टप्पा तिचा पार पडलेला आहे, तो पहिला टप्पा पार करून दुसरा टप्पा सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात न भूतोन भविष्यात इतकी चांगली कामं झाली म्हणून ती पोखरा योजनेचा विस्तार जेवढा वाढवता येईल तेवढा वाढविण्याचा आम्ही सरकारकडनं प्रयत्न करून तो वाढविणार आहोत आणि मग त्याला चांगला आकार येणार आहे. आणि दुसरी जी योजना आहे ती सौर ऊर्जेची. आज इलेक्ट्रिक सिटीमुळे ग्रामीण भागात आणि शेतीला इतके मोठे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत की केवळ इलेक्ट्रिक सिटीच्या प्रॉब्लेममुळे शेती अर्थव्यवस्था तोट्यात आली की काय अशी अवस्था आहे. म्हणून त्या इलेक्ट्रिक सिटीला पर्याय सौर ऊर्जेची निर्मिती करणं मोठ्या प्रमाणावर हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आम्ही भविष्यात खूप प्रयत्न करणार आहोत. आपण बघतोय की हिवाळी अधिवेशन चालू आहे, दुसरा जो हप्ता चालू झालेला आहे आणि याचा पहिला दिवस होता. अद्यापही आपण बघतोय की मोठा आपण प्रश्न बघतोय की सीमा विवाद चालू आहे, सीमा वाद चालू आहे कर्नाटकच्या नावात. पण याच्यावर अधिवेशनामध्ये किंवा सभागृहामध्ये बोलल्या जात नाही. आज ठराव प्रस्ताव मांडणार होते कर्नाटकच्या संदर्भात, परंतु आज जे मुख्यमंत्री आहेत शिंदे ते आपले दिल्लीला गेल्यामुळे हा प्रस्ताव मांडू शकले नाहीत असं जे आहे विरोधी पक्षांकडनं सांगितलं जातं. त्यानंतर त्यांनी वॉकआउट केला. हा जो प्रश्न आहे हा याच्या निकाली निघणार की नाही या अधिवेशनामध्ये? जे विरोधी पक्षाने आज वॉकआउट केला त्यांचं राज्य 40-50 वर्ष या महाराष्ट्रावर होत, त्यांचं राज्य दिल्लीला होतं. तोपर्यंत कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादाचा प्रश्न त्यांनी काय नाही मिटवला. आणि आता येऊन जाऊन कुठे आम्हाला 3-4 महिने झालेले सत्तेवर येऊन, आणि आता लगेच त्यांना गाई झाली. 3-4 महिन्यात कोणतं सरकार काही करू शकत नाही फारसं. अजून ते प्रश्न समजून घेतील ते. पण एक मी तुम्हाला खात्री देतो की सीमा वादाचा प्रश्न सुद्धा हे सरकार सोडवल्याशिवाय राहणार नाही. आणि आज दिल्लीला त्याच मिटिंगसाठी बहुतेक सीएम गेलेले आहेत. सत्तेत आपण आहात आणि शिंदे गट, आपण म्हणतो की शिंदे गट आणि तुमच्यावर खूप टीका देखील झाल्या. 50 ओके सर्व काही ओके. आपण बघतो की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील विरोधी पक्ष पक्षांवर या घोषणाबाजी करत होता. तर यामुळे आपण विरोधकांना काय सांगू इच्छित? विरोधकांकडे विकासाच्या बाबतीमध्ये कोणता इश्यू नाही, कोणती योजना नाही आणि टीका करायला काही कोणतं साधन त्यांना उपलब्ध नाही. टीका करण्यासारखी परिस्थिती नाही. पण असे ऍबस्ट्रॅक्ट मुद्द्यांवर खोके आहेत, ते खोके कोणी पाहिले खरं खोटं त्यांना काही त्यांनी कोणी प्रूव्ह करणार आहेत का? ही नुसती बिनकामाची टीका आहे आणि ही अशा प्रकारची टीका लोकही गांभीर्याने कधीही घेत नाहीत. आपण विरोधकांकडनं नेहमी बोलले जात आहे की कुठेतरी म्हणजे पक्ष मध्ये जो आहे विवाद चालू आहे खाती वाटपाला घेऊन, किंवा काही आमदारांना जी खाती हवी आहेत ती दिल्या नाही गेल्यामुळे आपण बघतोय की खाते वाटप व्हायला वेळ होत आहे असा पण एक मुद्दा चर्चेला जातो. नाही तसं काही नाही, कोणाची नाराजी नाही, कोणाचे खाते वाटपाबद्दल ते बिलकुल नाराजी नाही, हे सगळ्या अफवा आहेत. एवढंच नव्हे तर आपण बघतोय की शिंदे गटातल्या काही मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप देखील होताना आपण बघतो आहे, तर यावर आपण काय सांगाल? नाही, घोटाळ्यांचे आरोप आता त्याचे तथ्य किती आहेत ते बघावं लागेल आणि ते तथ्य तपास यंत्रणा तपास करेल. काय तथ्य जर असेल तर निश्चितच प्रकारे त्यांना त्याचं काहीतरी होईल. आपण बघतोय की अधिवेशन चालू आहे परंतु जी मुद्दे घ्यायला हवी चर्चे करता त्या मुद्द्यांवर बोलल्या जात नाही. विरोधक सारखे म्हणतात आहे की आम्हाला बोलू दिल्या जात नाही सभागृहामध्ये. आणि अतिशय म्हणजे कळकळीचा प्रश्न असतो दरवेळेस, विदर्भ मराठवाडा यांच्या विकासाबद्दल कधी बोललंच जात नाही, तर यावर आपण काय सांगा? 2 वर्ष यांनी नागपूरला अधिवेशन घेतलं नाही, त्यांना काय बोलायचं नाही ते अधिकार. आणि आता अधिवेशन झाल्यानंतर विदर्भाच्या प्रश्नावर निश्चितपणे चर्चा होते आणि आता आणखी 3-4 दिवसात चर्चा होईल आणि विदर्भाचे प्रश्न हे सरकार सोडवेल हे तुम्हाला मी खात्रीने सांगतो. शेवटचा प्रश्न आणि अतिशय महत्वाचा प्रश्न की शिंदे गटातल्या काही आमदारांवर आणि मंत्र्यांवर जे आहे घोटाळ्यांचे आरोप होत आहेत, त्यानंतर राजीनाम्याची मागणी विरोधकांकडनं होत आहे. मी तेच तुम्हाला बोललो ना की जे आरोप होत आहे त्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, ते तथ्य जेव्हा समोर येईल तेव्हाच त्याच्याबद्दल काही बोलता येईल ना. तुमच्या विधानसभा क्षेत्रातल्या जनतेला आपण काय एक संदेश देऊ इच्छिता? बस विधानसभेच्या जनतेने अगदी दुर्लभ अशा प्रकारचं प्रेम माझ्यावर जे केलं, आता मीही राजकारणी मीही इतर मतदारसंघ बघतो
परंतु माझ्यावरच एक विशेष अशा प्रकारचे प्रेम केलं हे मी परमेश्वराची उपलब्धी समजतो, जनतेची उपलब्धी समजतो. असंच प्रेम त्यांनी द्यावं आणि त्यांच्या या प्रेमाला आयुष्यभर उतरही राहण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल हे वचन आणि ग्वाही मी या ठिकाणी देतो. तर आपल्यासोबत होते की एरंडल विधानसभा क्षेत्राचे आमदार चिमनराव पाटील यांनी अतिशय त्यांच्या कार्याबद्दल अतिशय छान माहिती आपल्याला दिली आहे आणि त्याचसोबत अधिवेशनावर देखील त्यांनी चर्चा केलेली आहे कशा प्रकारे अधिवेशनामध्ये सत्ता पक्ष आपली भूमिका मांडणार आहे त्याबद्दल. आजच्या खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. अशाच आणखीन व्यक्तिमत्वांसोबत आम्ही तुम्हाला भेटवणार आहोत आणि त्यांच्याशी आपण चर्चा देखील करणार आहोत. तुर्तास वेळ झाली इथे थांबण्याची. नमस्कार.